थैंक यू सो मच. मागे काय पाहतोस? तेच मी तुला विचारतोय, तू कोणाला थँक्स म्हणालीस कळलं नाही म्हणून मागे बघतो. भैताळस का तुला? अरे हो हो बरोबर, तू फॉर्मल बोलतेस ना असं मध्ये मध्ये मी विसरलो होतो. काय असं काय बोलतोयस? अरे काय ग, तू काय आहेस अशी? किती वेळा सांगितलं यार, राधा नको नाही फॉर्मॅलिटी, सॉरी, थँक यू, आभार, कंटाळा नाही तुला. बरं बरं ठीक आहे, नो थँक्स. हसलीस तर त्या निमित्ताने. तू सोबत असताना कोण कशाला उदास होईल? एक माणूस असतो उदास. कोण? पंकज उदास. हे असं आहे, तू असलास ना की असं एकदम एनर्जेटिक वाटत, ऊर्जा येते. येते ना? मग धावत जा घरी. तू धावत जा, गाडी राहू दे इथे. ए पण खरंच मला खरंच धावत जायला लागणार आहे, कारण अथर्व वाट बघत असेल आणि जेवलाही नसेल. हो का? हो चल निघू. हा ऐक ना. काय? एक महत्वाचं बोलायचं आहे. खूप महत्वाचं आहे का? हा म्हणजे मी एका मिनिटात बोलतो, एका मिनिटात. हा म्हणजे हे बघ घड्याळाचं एक मिनिट बघ, आता काटा 3 वर आहे ना, आता तो परत असा 3 वर येईपर्यंत मी लगेच बोलू. नाही नाही खरंच मी निघते. नाही नाही सिरियसली सिरियसली, एकच मिनिट लागेल मला, एकच मिनिट लागेल. भैया जरा लेफ्ट में लीजिए, शनाय मॅडम को ड्रॉप कर. हे बघा मॅडम, माझे पैसे द्या, मी जातो आता. प्लीज जरा बाहेर या ना. काय झालं, कोण आहे? एक मिनिट शनया. शनया तुझे हजबंड अब्रॉडला कुठे असतात बोललीस तू? फॉर द 100 टाइम्स नेहा, लंडन मध्ये असतो तो, लंडन. ओ लंडनला? मा हे कोण आहेत? हेच आहेत ना तुझे हजबंड? हो हाच आहे गॅरी. गाईज हे बघा, हा आहे शनयाचा गॅरी. हो आता पुढे काय स्नेहा? एक मिनिट कळेलच जाता. एक मिनिट ड्रायव्हर, जरा बाहेर या तुम्ही. शनया एक मिनिट ड्रायव्हर, जरा इकडे या तुम्ही. शनया हे बघ, हे आहेत ना तुझे हजबंड. ओ माय गॉड शनया, तुझे मिस्टर टॅक्सी चालवतात. वाव शनया, किती खोटं बोललीस तू. तुझे मिस्टर रोज लंडनला टॅक्सीने जातात का? नो नो, ही इज नॉट माय हजबंड. डोंट लाय यार, चक्क खोटं बोलतेस तू आणि लाज वाटते का तुला? चक्क डिनाय करतेस शनया तू. नो, बिकॉज माझा गॅरी एका मोठ्या कंपनी सीईओ आहे. हा तर त्याचा लुक लाईक आहे. इतका लुक लाईक शनया? कम ऑन यार. ओ मिस्टर, तुम्ही तरी खरं सांगा, तुमचीच बायको का कोणा दुसऱ्याची? मॅडम मी तुम्हाला घरी सोडतो, प्लीज आपण निघूया. अहो घाई काय, थांबा ना जरा तुम्ही. बोला तुम्ही कोण आहेत ते? हो ही माझी बायको आहे. सी मी बोलले ना, हाच आहे गॅरी. निदान याने तरी कबूल केलं, पण ही बघ आपली फ्रेंड असून सुद्धा आपल्याशी खोटं बोलली. शनया तू आमच्याशीही खोटं बोललीस आणि ह्यांच्याशीही, खूप हर्ट केलंयस तू आम्हाला. गोगल्स नो नो, डोंट लीव मी. लिसन, वी डोंट वांट टू लिसन टू यू. सृष्टी नेहा वेट, डोंट टच मी.
तू माझं ऐकून तरी घे ना, मी तुला सांगणारच होतो शनाया. कधी सांगणार होतास? हा असा माझा इन्सल्ट झाल्यावर माझ्या फ्रेंड समोर. कॅरी, व्हाय डिड यू लाय टू मी? खोट का बोललास तू? यार, तू टॅक्सी चालवतोस आणि मग ते कोट घालून सीईओ असणं आणि कंपनी दाखवणं वगैरे सगळं फेक होतं का? दिस इज सो नॉट फेअर कॅरी. यार, तू खोट बोललास माझ्या. आय जस्ट कांट बिलीव्ह दिस. बिलीव्ह? शनाय, तसं तर मग मलाही वाटलं नव्हतं की हे 50,000 रुपये घेऊन तू हे असे उडवशील म्हणून. वाव गॅरी, वाव. तुला अजूनही त्या पैशांचीच पडली. 50,000 रुपीज आहेत ना हे. जे एवढं मोठं खोटं बोललायस तू, त्याची काही व्हॅल्यू नाहीये ना तुला? शनाय, असं नाहीये. तू नाही गॅरी, मी खूप सॅक्रिफाईस केलं यार तुझ्यासाठी, पण तुला त्याची व्हॅल्यू नाहीये. दिस इज, मी नाही राहू शकत तुझ्या बरोबर. यू आर सच अ बिग चीट अँड अ लायर. आणि यू डेअर, मला जर तू आता फॉलो केलंस ना तर मी स्वतःच्या जीवाचं काहीतरी भरवाईट करून घे. लेट्स गो टू हेल. शनाय, शनाय प्लीज, तू शनाय, तू जा, हात पाय तोंड धुऊन टाक, झोप. सॉरी आजी. आय बहिणी, सॉरी आजी. सॉरी तर सॉरी. चला पळा पळा पळा. काय ग, कधी कधी वाटते पुकी येते त्या पोराला. आईच्या हातून खायची जेवायची का. म कसा झाला बरं प्रोग्राम? चांगला झाला ना? खूप लोक आले होते का? भरला होता का गच्चा हॉल? राधिका, काय आलं बाई, चेहरा काऊन पडला तुला? समारंभ चांगला झाला ना? हो आई, सत्कार चांगला झाला आणि त्यानंतर त्या शन्यानी उधळलेले गुण सुद्धा पाहिले. आता काय झालं बाई? शन्यानी यांना टॅक्सी चालवताना पाहिलं गेली तर आता का आलं? कोणाला टॅक्सी चालवताना पाहिलं तू? मी शन्या तर काही बडबडत सुटली. तिला लाज वाटत होती ना हे टॅक्सी चालवतात म्हणून. हे तरी तिला सॉरी सॉरी म्हणत होते पण या ऐकायलाच तयार नाही. गेली तशीच निघू आणि हेही तिच्या मागे मागे. तिला ना गंज चढलाय. चांगलं वाईट काही कळत नाही यांना. आले होते ते सत्कार समारंभाच्या तिथे. तिथेही तसंच पैसे मागितले आणि वरनं काही बाई बोलले ते वेगळंच. आणखी काका घडलं राधिका? नाही बोल ना, मला सगळं ऐकायचंय. कळू दे ना माझ्या पोराच्या बाबतीमध्ये काका घडत आहे ते. आणि तू मायापासून अजून काका लपवून ठेवलं ऐकू दे मला. आई, मी बाकी काही नाही लपवलंय. फक्त तुम्हाला त्रास होईल म्हणून हे टॅक्सी चालवतात हे नाही सांगितलं बस इतकंच. सत्काराच्या इथे का मागितले तुझ्या पैसे? काय मागितले? यांच्या टॅक्सीमध्ये एका कस्टमरचे 50,000 रुपये राहिले होते. हे बघून यांनी घरी आणून ठेवले. त्या कस्टमरने जेव्हा पुन्हा 50,000 रुपये मागितले तेव्हा यांच्याकडे नव्हते. घरातनं कुठेतरी गहाळ झाले होते म्हणून आले माझ्याकडे पैसे मागायला. कारण यांना माहिती होतं की यामुळे आपली नोकरी जाईल म्हणून. आणि आत्ता मला कळलं ते 50,000 रुपये या पोरीनं चोरले आणि आपल्या मैत्रिणींवरती उधळले सुद्धा. बरोबर बरोबर, असंच होणार. माझा कॅमेरा तुम्ही म्हणून थसका लागला. आता मी इथे थांबणार नाही, मी जाणार आहे लवकरच. बरं झालं म्हणजे 10% वाचतील. नाही नाही, ते 10% घेऊन जाणार आहे मी. सत्य थांबा थांबा, मी बघतो. मी बघते सगळ्यात काय, मी बघते, मी खाते सगळं. ये आता काय झालं माझ्या शनू बेबीला? शनू बेबी, तू पार्टीला गेली होती ना, मग आता काय झालं? आय कांट बिलीव दिस मम्मा. अगं पण झालं काय? अरे गॅरी ड्रायव्हर आहे. बघ, याला पण माहिती नव्हतं. अगं काय सांगतेस काय,
ओ मम्मा तो एक ऑनलाइन कॅबच्या कंपनीमध्ये एक ड्रायव्हर म्हणून जॉब करतो. बापरे म्हणजे हिला कळलं वाटत गॅरी ड्रायव्हर म्हणून जॉब करतो. झालं हिला कळलं म्हणजे गुरुची वाट लागणार. संपलं सगळं. व्हॉट म्हणजे म्हणजे गॅरीने तुला चीट केलंय विश्वासघात केला तुझ्या बरोबर. हो मम्मा इज अ बिग चीटर. मम्मा मला तिकडे नाही राहायचंय गं. आता आय एम डन. ओके ओके शनू बेबी माय पूर शनू बेबी. नका ना रडू शांत व्हा ना तुम्ही. सहन होत नाही राधिका का चाललंय माझ्या लेकराच्या बाबतीमध्ये काही कळून नाही राहिलं. बा तुही काहून बरं सगळं लपवून ठेवलं माझ्यापासून. आई तुम्हाला त्रास झाला असता म्हणून नाही सांगितलं. पण तुला माहित असून तू सुद्धा सहन करत राहिली ना. त्याशिवाय माझ्याकडे काही पर्याय होता का. आणि आई कामच करत होते हे दुसरं काही वेडवाकड करत असते चुकीचं करत असते तर सांगितलं असतं तुम्हाला खरंच. कोणी काही बोललं नाही ना तरी गुरुच्या शिक्षणाला हे शोभेस नव्हतं ना राधिका. काऊन बरं आम्ही त्याला शिकवलं सांग बरं. गुरुच्या शिक्षणासाठी त्या कॉलेजसाठी याईनी दिवस रात्र मेहनत केली. तो मोठा साहेब झाला का नाही त्यावेळा तर बाप्पा केवढा आनंद झाला होता माहित आहे का याईना. अत्यानंदाना पूर्ण नागपूर भरामध्ये पेढे वाटले बरं त्यांनी येईल त्याला पेढे द्यायचे का म्हणायचे. म्हणे मा मुलगा मोठा साहेब झाला मोठ्या कंपनीमध्ये मोठा ऑफिसर झाला. कसं असते ना राधिका आपला मुलगा सुखी आहे त्या संसार सुखी आहे यापेक्षा मोठी श्रीमंती नसते आई बापाला. पण गुरुनं सगळ्याच बाबतीमध्ये आम्हाला हरवलं अपयशी केलं आम्हीच कुठेतरी कमी पडलो. नाही आई तुमचं काही चुकलं नाही. तुम्ही तुम्हाला स्वतःला आणि बाबांना काऊन दोष देताय. तुम्ही तुमच्या परीनं तुम्हाला वाटेल ते सगळं काही केलंय यांच्यासाठी. हे प्रेम निभवण्यात कमी पडले. तुम्ही नका आता यांच्यासाठी आसव घालू. ही शन्या यांना सोडून निघून गेली तरी हे तिच्याच मागे जाणार मला माहितीये ना. आज रात्री किती उशिरा आला तरी येऊ दे मी जागी राहीन त्यासाठी त्याचा विचारायला. बेबी तू का आलायस इकडे. तू जा. शन्या माझं ऐकून घे ना तू. हे बघ मला माहितीये माझं चुकलं. मी तुला सांगायला हवं होतं की मी ड्रायव्हर म्हणून जॉब करतोय पण आय एम सॉरी फॉर दॅट पण तू आधी घरी चल ना प्लीज. तू का आलायस इकडे. तू तुझ्या घरी जा. मी तुझ्याबरोबर कुठे येणार नाही. मी माझ्या मम्माकडे राहणार आहे. ओके ऐक ना असं नको करूस. दोन महिन्यांचा प्रश्न आहे. इतके दिवस आपण सहन केलं ना आता बस थोडेच दिवस राहिलेत आणि हे एकदा झालं ना की राधिकाची कटकट संपेल. प्लस मी नवीन जॉब शोधतोच आहे ना. रिअली आता कुठला नवीन जॉब करणार आहात मिस्टर गुरुनाथ सुभेदार. अरे यार यासाठी लग्न नाही केलं मी तुझ्याशी. एक तर मला असं गृहिणी म्हणून राहावं लागेल. मला कुठे माहित होतो की तुझा जॉब जाणार आहे आणि नवीन जॉब मिळेल मिळेल असं वाटलं होतं तर तुला हा जॉब मिळाला. अग पण तू म्हणतोय ना प्रयत्न करतोय तू. यू शट अप. एक्झॅक्टली मीनू बेबी यु आर राईट. हेड शट अप. तू एक शब्द बोलायचा नाहीयेस आता. जस्ट शट अप. माझी बेबी बरोबर बोलतीय. अहो काय बरोबर काय बरोबर. तुम्ही तिला समजवायचं सोडून तिला तिची बाजू काय घेते बरोबर काय म्हणताय. का नको म्हणू हा सांग ना का नको म्हणू. मी अम्मा इतकं मोठं खोटं बोलला का. माझी सच अ बिग चीटर. अग पण त्याने प्रयत्न केले तर त्याला मिळेल ना एखादा जॉब चांगला. नाही म्हणजे अहो नाही मी खरंच केड्या म्हणतो ते बरोबर आहे. मी खरंच जॉब शोधेन ना शन्या. मला मिळेल नवीन नोकरी. हो का. तुला तरी माहितीये का की तुला नवीन जॉब मिळणार आहे का नाही. यार गॅरी तुला ना काही किंमतच नाहीये माझी. यू हॅव नो व्हॅल्यू फॉर मी. माझ्या फ्रेंड समोर केवढा इन्सल्ट झाला यार. यू ब्रोकन माय हार्ट. यू ब्रोकन माय ट्रस्ट. मम्मा तुला माहितीये मी माझ्या फ्रेंड्सना सांगितलं होतं की गॅरी लंडनला असतो आणि हा काय करत होता तर आम्हाला पिकअप करत होता हॉटेलमधनं स्वतःच्या टॅक्सीमध्ये ड्रायव्हर म्हणून. मला तर आता सोशल मीडियावरनं पण ऑफ राहावं लागणार आहे. आता सगळे फ्रेंड्स तिथे ट्रोल करतील मम्मा मला. माय गॉड
ऑप्शन आहे. ऐक ना माझं प्लीज, मी रिक्वेस्ट करू, मी परत सॉरी म्हणतो तुला, तू प्लीज घरी चल ना. सॉरी म्हणून काय होणार आहे गॅरी, हे सगळं रेपिटेटिव्ह नाही वाटत आहे का तुला? मलाच कंटाळा आलाय आता. मी दर वेळेला तुझ्यावर ट्रस्ट करायचं आणि तू तेच करायचं, तू कायम माझा ट्रस्ट तोडायचं. पास आता मला कंटाळा आलाय तुझा. आय डोंट वॉन्ट टू सी यू एव्हर अगेन. मला तुझा चेहरा बघायचा नाही, मला तुझ्यावर राहायचं नाही. आय एम डन विथ यू. मला ह्यापुढे तू कॉन्टॅक्ट करायचाही प्रयत्न करू नकोस, कळलं ना? आपलं रिलेशनशिप संपलं. प्लीज यार, मला एकदम काय चाललंय? मला ती जा म्हणाली ना, एक मिनिट, जस्ट गेट आउट. तुम्ही मला जस्ट गेट आउट, गेट आउट. आओ मामा, पण त्या खबरदार दार उघडलंस तर. कुठे आहे ती बैताड? त्याडे काऊन पाहत आहे तू? मी विचारलं ना, मला सांग ना कुठे गेली ती शनया. एवढं सगळं सांगितलंच असेल ना तिने. शनया कुठे गेली, का गेली? विचार ना, तुझ्या लाडक्या सुनबाईंनाच विचार. हो सांगितलंय तिने मला, तिने सगळं सांगितलंय मला. पण तुल तर काहीच लाज वाटत नाही ना रे असं बोलायला वागायला. मग काय वागायचंय मी? नाही मला सांग, मी काय वागलं म्हणजे तुला बरं वाटेल? तू आता कसाही वागलास, काही बोललास ना गुरु, तरी आम्हाला बरं वाटणार नाही बरं. पण आजकाल का नाही, हमेशा तू खोटेपणाचं पांघरून अंगावर घेऊन वावरत आहेस. आता काही बोल, कसाही वाग, त्यावर विश्वास नाही गुरु. काय असं काय खोटं वागलो आई मी? का खरं वागलास तू? मोठा सुटा बुटा मध्ये जायचा म्हणायचा, मला नोकरी मिळाली आहे, कामावर जाते आई मी. टॅक्सी चालवते तू? आई टॅक्सी चालवते? शांत, हा जे काही करत आहे ना ते माफीच्या लायक नाहीये. माणसं टॅक्सी चालवतात, माझा याच्यावरती काही रोष नाहीये. मला आदर वाटते त्याचा. दिवस रात्र काबाड कष्ट करून टॅक्सी चालवून आपलं घर चालवते ती माणसं. पण तू एवढा शिकला सवरलास रे, ते काय हे करायला? अगं मग काय करू? नाही काय करू तूच सांग ना, नोकरी नाही तर काय घरी बसू का मी? अरे मग हिच्या कंपनीमध्ये कामाला होता ते का वाईट होत रे? एवढं तुला आम्ही शिकवलं, तुझ्या आई वडिलांनी काबाड कष्ट केले, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या, ती सगळी स्वप्न पूर्ण केली, काय आलं बरं हे दिवस दाखवायला का? ए आई आई बास आता, प्लीज एवढं काही झालेलं नाहीये. आणि नोकरी मिळेलच ना मला, एवढं काय त्यात? पा बरं कसं बोलत आहे, पा किती सहज बोलत आहे. मग काय करू? नाही एवढंच आहे तर मग तुझ्या सुनबाईंना विचार ना, ती जशी वागली तशी जर नसती वागली ना तर आज माझ्या पदावर माझ्या कंपनीमध्ये मी तिथेच असतो. हे असा टॅक्सी नसतो चालवत फिरलो, आणि फक्त टॅक्सीच चालवतो ना, इथे भिका नाही मागते मी. फटात लगाऊ, लाज नाही वाटत रे तुला असं बोलायला? हा हे सगळे ना आपल्या सगळ्या कर्तुतीचे परिणाम आहेत राधिका. दरवेळेला तू त्याला साथ दिली, दरवेळेला मी याच्या पाठीशी उभी राहिले ना, म्हणून हे असले दिवस दाखवत आहे आपोट्टा मला. कारीगुरु ती दुसरी बायको शनया बैताड, तू टॅक्सी चालवते ना म्हणून गेल तुला सोडून. आणि ही एक बायको चार लोकांमध्ये अगदी ठामपणे सांगत आहे हो हा माझा नवरा आहे. काय रे वेड लागला का तिल? हा तिल तिला मोठेपणा दाखवायचा होता का? तिचा वेळ जात नव्हता का? मरती असं करत आहे त्या भैताडीनं तुझे पैसे चोरले का नाही? कोणाकडे गेला रे तू गयावया करत? दे मायमाल पैसे, दे मायमाल पैसे, मला मदत कर. कोणी मदत केली तुझी? किने मदत केली तुझी? तिनं केली ना का गुरु? भाई आम्हीच विसरलो बर, एवढा शिकला सवरला मा गुरु, पण त्याची बुद्धी मात्र त्या पायातच राहील. कारण चांगलं आणि वाईट याचा फरकच तुला कळत नाहीये. आम्ही मूर्ख आहोत बर, तू आई बाबा जेवढा तुला शिकवला तेवढा शिकवणे का फायदा झाला? त्या भयाड पोटीमुळे तू किती खालच्या पातळीला गेला आहेस दिसत नाही तुला ना मला दिसत आहे. ज्या उभाट पोट्टीच्या तू नादी लागला ती गेली ना तुला सोडून, शेवटी गेली ना सोडून. आई आई काही सोडून बिडून गेलेली नाही, कळलं ना?
शनाया फक्त चिडली आहे माझ्यावर ओके आणि येणार आहे ती परत येणार आहे मला मला विश्वास आहे शनायावर बोलेन मी तुला त्याची बुद्धी पायामध्येच आहे अजून पालत्या घड्यावर पाणी हा एक एक मिनिट बस झालं आता खूप ऐकून घेतलं नाही मला बोलायचंच नाही तुमच्याशी आई